कोट्यांनी त्यातून मेंबर्स शेअरहोल्डर असा पण हे वेगळे संस्था कोट्यांनी असं आणि लक्षात घ्या 140 कोटी भारतीय जनता ज्यातून आम्ही अभिमान म्हणतात आम्ही जगात एक नंबर म्हणून चायना पाठिंबा आमच्या आम्ही म्हणतात 140 कोटी एक नंबर देशात जगात आणि एक नंबर आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात घेऊन येतात आय टी मित्र आम्ही नंबर एक असा वाढला लक्षात घ्या आय टी मित्र आम्ही जगा मित्रात एक नंबराचेर असा आमचे खालोखाल नंतर मागीर बरेचशे पैस चायना एक असा इंडोनेशियामध्ये तो असा लक्षात घ्या मागीर एक बरें दिसलें सर की भितर टेबलाचो सेटअप वगैरे केला पळय न्ही ताका थोडेशे कोरियन मटेरियल वापरले आसा बापान कर भितर जे मटेरियल वापरला पळय न्ही टेबलाचे वगैरे वगैरे जे बांधावळ केल्ले आसा तातूंत कोरियन मटेरियल वापरलेले आसा तशी बरी जे गोश्टी आसा ते आमी घेवपाक जाय ना अशें पण ताज्या पेक्षा सुपर गोश्टी आमी करूंक शकतले की ना ह्या गजालीसून विचार करपाक जाय म्हाका दिसता युटीके बँकेन ज्याला 570 कोटी आसा म्हटले तर जाय तर म्हाका दिसता खंय तरी इंडस्ट्री सॅक्टरा भितर वचून वचपाक जाय इंडस्ट्री सॅक्टरा भितर वचून वचूंक जाय विचार करपाक जाय अशें म्हाका दिसता मागीर तुजे मेडिसीन आसूंये मॅन्युफॅक्चरींग किंवां बाकीचे आयटम काय मॅन्युफॅक्चर करपा म्हणजे आसूं सहकार तत्वाचेर इंडस्ट्री चलूंक शकता की ना म्हजे स्पर्श चलूंक शकता आणि त्या नजरेन विचार करचो कारण लक्षात घ्या म्हजे कडेन जर 570 कोटी आशिल्ले न्ही हांव येवच्या हांगसरल्यान दिल्ली पावपाचो दिल्लीच्यान मुखार पावतलो कारण म्हजी वर्सां जेन्ना 1 लाख आशिल्लो 1 लाख वर्सां आशिल्लो तेन्ना हांवें सादारणशे 5 ते 6 कोटीचे इंजिनियरींग कॉलेजचे फावंडेशन घातले आनी हांव तुमकां सांगता सादारणशे 10 कोटीची इंजिनियरींग कॉलेजची बिल्डींग कंप्लीट जाल्ली आसा ऑफकोर्स तातूंत हें मुद्दम नमूद करता की तातूंत भितर सहकार बीबीके बँकेन सुद्दां आसा कारण बीबीके बँकेचो लोन अजून हांव आसा बीबीके बँकेचे लोन अजून हांव फारीक करपाक आसा म्हाका एक कोटी आसतलीच म्हणून अजून एक लास्ट विषय घेता सोपयता ते म्हटल्यार म्हजी स्वताची एज अ सहकार मंत्री भावना आसा विचार आसा आनी तत्व आसा खंयचेच बँकेक एनपीए म्हणजे ते आसपाक जायना नो एनपीए इन द स्टेट ऑफ गोवा आनी त्यामुळे जी कितें स्कीम ओटी आसा स्कीम काडिल्ली आसा ती सद्याक 3 महिने मार्च पर्यंत आसा मार्च पर्यंत सगळे बँकांनी तुमकां सांगा हांव सगळे बँकांनी आपल्याले एनपीए जे अकाउंट कितें आसा पळय शूड गॅट रेगुलरायज जावंक जाय आणि हे जर एनपीए घेतले जर जायत बाब जोशी बाबान जे एक दोन प्रॉब्लेम सांगले पळय न्ही म्हणजे कितें कोणी लोन घेतलेले आसा तागेले बिल्डींग अटॅच करपाक जाय वगैरे ओके कसली येवचे ना तुमचे बँके एनपीए अकाउंटच ना जर जाय आमचे शिरोडेच्या बँके एनपीए अकाउंटच ना जर जाय प्रकाश वळीपाच्या बँके एनपीए अकाउंटच ना जर जाय सत्तरी बँके एनपीए अकाउंटच ना जर जाय जाल्यार एक्शन घेवपाचे एक्शन घेवपी ऑफिसर हाची गरजच ना आणि त्यामुळे लक्षात घ्या गोंयकार खूप प्रामाणीक आसात भयंकर खूप बाबतीत प्रामाणीक आसात आणि त्यामुळे गोंयकारा भितर हो प्रामाणीकपणा जो आसा पळय तो रुजू करून घेवपाक जाय आणि रुजू करून घेतले जर जायत जाल्यार म्हाका जो कोणी लोनी आसता ताका समजा एक इंस्टॉलमेंट थकला ताका एक फोन करून याद करपाक जाय तो सोमार ना जाल्यार शेनवार तरी भरतलोच पयशे तो सोमार ना जाल्यार शेनवाराक हो भरतलोच आणि त्यामुळे हे जे तत्व आसा पळय न्ही नॉन एनपीए अकाउंट्स आणि बँकिंग हे आमचे जाऊक जाय फक्त दिसता ते समाजाकय बरे समाजाकय बरे आणि बँकिंगय बरे संस्थेकय बरे सोसायटीच्या प्रत्येक स्टाफ मॅनेजमेंट म्हणजे सगळ्यांचे अभिनंदन करता आणि शेअर होल्डर्स ज्यांच्यानी आज 30 वर्षांची वाटचाल यशस्वी वाटचाल मी अशी म्हणूया ताजे यशस्वी वाटचाल करपा खातीर सगळ्यांच्या हातभाराची आज हातभार लागिल्लो आसा आणि ज्या वेळेचेर आम्ही एकमेकांचेर विश्वास दवरतात त्या वेळेचेरूच अशे तरेचे संस्थेक एक उभारी प्राप्त जाता आणि म्हणूनच वेवस्थापन जे असा ते खूप महत्वाचे असपाची गरज असा
आणि संकटं मनुष्याच्या किंवा खंचे संस्थेच्या येतात येतात, जसे आज डॉक्टर उदय जोशीजी यांनी म्हणले सर, आणि तो ज्यांना गोर गरिबांचं पैसो जन असतात, कष्टाचं पैसो जन असतात, घाम गळीतात, शेतकऱ्यांचं पैसो जन असतात, तो एका अनेक क्षेत्रात लायता त्या वेळाचे तो परत त्यांना त्या वेळाचे गळत हे तितकेच महत्वाचे असतात. आणि ज्या वेळाचे हे सगळे काही गोष्टी नियोजन त्याच्या असतं, त्याचे व्यवस्थापन असतले, ते खरे कौशल्य जात असतात. आणि मग असता गेले 30 वर्षांचे ह्या कार्यकर्ते ह्या कौशल्याचे आणि हे जे गुण जे असतात ह्या माध्यमातल्या आमच्याकडे दिसून आलेले असतात. आणि म्हणूनच गेली 30 वर्ष आणि मग असता गोव्यातली बीपी केअर पण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक ज्यांचे भांडवल ज्यांनी डेपॉझिट केलेलं असतं, ज्यांनी लोनिंग केलेलं असतं, अशी पहिली ही एवढी मोठी शिखर संस्था असपास शकता. आणि म्हणूनच या सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी जे फाउंडर जे असलेले एक विचार ठोरमुखा राहिलेले असले, तर विचारात आज म्हणले हे सरकार क्षेत्रात अधिक झाळ मिळत असताना खूप बरं दिसतात. आणि मार्गदर्शक शाखेच्या नूतनीकरणाच्या निमित्तात आज आम्ही हंगसर जमिल्ले असत, त्यांना मुखावेल्या वाटचाल एक शुभेच्छा व्यक्त करता अशाच मुखावरचे. कारण आमचे चेअरमॅन जे असतात दुर्गादासराव गावडे, त्या वेळेचेर ते आयले, त्या वेळेचेर बरेचशे काही गोष्टी आणि आम्ही एक वेळ सहकार मंत्री आशिल्लो, त्या वेळेचे बरेचशे काही या बँके विषयी आमकां खूप चिंता आशिल्ली. कारण बरेचशे लोकांचो पैसो हातून लागिल्लो आशिल्लो आणि ते न बुडपाक जायना किंवा कसलीच तरेची आपत्ती येवपाक जायना म्हणजे हर तरेचो प्रयत्न हांवें केल्लो आशिल्लो. आणि ज्या वेळेचेर अशे तरेचे मनीस ज्या वेळाचेर ह्या संस्थेक लाभतात, त्यांचे एन्टायर जे टीम जे आसा, जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणून नाकात, ताज्या भितर आशिल्ले व्यवस्थापन म्हणून नाकात, हे सगळे काही गोष्टी जे आसात ते ज्या वेळेचेर एक बरोबर ज्या वेळेचेर वतात, त्या वेळेचेर अशे तरेचे काही गोष्टी शिखर संस्था आम्ही मुखार वचपाक शकता. अशेच मुखार वचचे अशे चेअरमॅन आणि त्याचे संचालक मंडळाकडे हांव विनंती करतां. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे ह्या नूतनीकरणाचे जे बँक मॅनेजर असतात किंवा बाकी सगळे स्टाफ असतात त्यांना शुभेच्छा दिसताना म्हणजे घेऊ शकतो.